गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया। मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब अत्यंत गरजेचा आहे, कारण रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरातून घेतलेली उत्पादने घातक ठरत आहेत, असे प्रतिपादन शेतीतज्ञ आणि लेखक प्रताप चिपळूणकर यांनी केले. जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती व उत्पादनाबाबत जनजागृती करण्यासाठी येथील राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात आयोजित 2 दिवसीय निसर्गोत्सव या अभिनव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेती प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी, अरुण सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी रोपास पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चर्चासत्र आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. चिपळूणकर म्हणाले, सूक्ष्मजीवांमुळेच पिके आणि झाडांची वाढ व्यवस्थित होत असते, मात्र ज्यादा उत्पादनासाठी रासायनिक खते आणि औषधांचा वापर वाढल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होत आहेत, त्यांचे जतन आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी व्यापक चळवळ उभारली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांचे योगदान हवे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाच्या विक्रीसाठी मार्केटिंग व्यवस्थाही बळकट करण्याची नितांत गरज आहे, असे मत पुजारी यांनी व्यक्त केले. अरुण सोनवणे म्हणाले, शेतीतील रासायनिक खतांच्या वापराने घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या वापराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कॅन्सरसारखे अनेक आजार उद्भवत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. परिणामी विषमुक्त भाजीपाला, अन्नधान्य आणि फळांच्या लागवडीसाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. यावेळी किर्लोस्कर ऑइलचे धीरज जाधव, शैला टोपकर, वासिम यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास राजू माने, डॉक्टर दिलीप माळी, शरद टोपकर, डॉक्टर तृप्ती करेकट्टी, सानिया आजगेकर आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शरद आजगेकर यांनी केले तर प्रताप पाटील यांनी आभार मानले. शीतल कदम यांनी सूत्रसंचालन केले. निसर्गोत्सव कार्यक्रम 2 दिवस चालणार असून रविवारी दुपारी 3 वाजता टेरेस गार्डन व घरच्या घरी सेंद्रिय शेती या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव V.N. शिंदे, सुहास वैंगणकर, डॉक्टर प्रज्वल बत्ताशे, सतीश कुलकर्णी व निकम सहभागी होणार आहेत. RK News प्रतिनिधी, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय, सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.